छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. अण्णाभाऊ साठेंचा जय असो. शिवाजी नायकांचा जय असो. महात्मा फुलेंचा जय असो. शाहू महाराजांचा जय असो. राजमाताजी जाऊंचा जय असो. आईला माता होळकरांचा जय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. वंचित बहुजन आघाडीचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. छत्रपती शाहू महाराजांचा जय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बाळासाहेब आंबेडकर मागे वडो. वंचित बहुजन आघाडीचा जय असो. आज वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत हवेली तालुक्याच्या अंतर्गत शिंदवणे गावची शाखा आज शाखा ओपनिंगचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास माननीय जिल्हाध्यक्ष कमलेदादा उकरंडे तसेच हवेली तालुका अध्यक्ष माननीय संजयजी साळवे तसेच मी स्वतः महासचिव राहुल इनकर या तसेच इथल्या गावचे सर्व पदाधिकारी आज ज्या महामानवानी ह्या संविधानाच्या जीवावर आपण सर्व बारा बलुतेदार सर्व जातीसमूहाचे लोक एकत्रित आलेत त्या वंचित बहुजन आघाडीचे खऱ्या अर्थाने आज जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबाचे नातू असून त्या शोषित पीडित वंचितासाठी अहोरात्र झटत असल्याकारणाने तुम्हाला मला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी ते अहोरात्र झटत असल्याकारणाने मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्येच काम करा. कारण आतापर्यंत आम्ही प्रस्थापित पक्षामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघितलं की तुम्हाला तिथं तुमची हाजी हाजी केल्याशिवाय तुम्हाला मान सन्मान मिळत नाही. पण तुम्हाला इथं सर्व मान सन्मान मिळून तुम्हाला तुमचं काम करण्याची स्वातंत्र्यता इथं वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य असल्यामुळं तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केल्याच्यानंतर याचा खरं तर फरक तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना मी परत एकदा विनंती करेल तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करण्याचं जो खुंडघात वाटली त्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज एवढे राजकीय पक्ष असताना मला खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी एकच सांगा की ह्या राजकीय पक्षांनी तुम्हाला आत्तापर्यंत काय दिलं. ह्या शोषित पीडित वंचितांसाठी त्या राजकीय पक्षांनी एवढे जेवढे बलाढ्य राज्य पक्षीय झाले त्यांनी स्वतःच्या घरा भरण्या व्यतिरिक्त ह्या बहुजन समाजासाठी ह्या शोषित पीडित वंचितांसाठी काय काम केलं. खऱ्या अर्थाने जे एवढे राजकीय पक्ष होऊन गेलं त्या एकाही राजकीय नेत्यांनी ह्या वंचित शोषित पीडितांनी आमच्यासाठी काय काम केलं असं तुम्ही दाखवून द्यावं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचा नातू हा ह्या बहुजन शोषित पीडित वंचितांसाठी धावून आला आणि तो खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या ज्या शोषित पीडित वंचित समूह आहे त्याला एकत्र करून तो त्यांच्या न्याय हक्क देण्यासाठी अहोरात्र झडतो आहे. मला दाखवा आत्तापर्यंत किती बहुजन वर्गाला त्यांनी सीटं दिली आणि किती जणांना त्यांनी न्याय हक्क मिळून दिला. खऱ्या अर्थाने ज्या मागील लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या त्यामध्ये सर्व जातींना समूहांना एकत्र घेऊन बाळासाहेबांनी सर्वांना एक एक तिकीट देऊन सगळ्या जातीयांना एकत्र करून ह्या शोषित ह्या प्रस्थापितेला टक्कर देण्याचं काम एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच्यामुळंच मी म्हणतो की बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ह्या भारताला पर्याय राहणार नाही. भारताला पर्याय नाही ह्या महाराष्ट्राला तर खरं पर्याय नाही. त्याच्यामुळं सर्वांनी वंचित बहुजन आघाडीमध्येच काम करावं मी सर्वांना विनंती करतो. आज शिंदवणे गावची वार्ड शाखा आज ओपन झाली. मी खऱ्या अर्थानं त्यांचं खरंतर आभार मानेन आणि त्यांना पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा देतो. ऑन एबीम जय शिवराज जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट सुजित कांबळे हवेली तालुका कायदेशीर सल्लागार या पदावर काम करत असून मी यास अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांना मी भरभरून अशा शुभेच्छा देतो. आज आपल्या गावामध्ये नवीन शाखेचं ओपनिंग झालं आहे आणि या माध्यमातून गोरगरीब लोकांचे जे वंचित लोक आहेत त्यांच्यावर जे अन्याय वगैरे होत असतील नक्कीच त्यांना न्याय मिळेल. आणि मी राहुल जैनकर व अध्यक्ष यांना विनंती करतो की या अध्यक्षा माध्यमातून या ठिकाणी जी शाखा ओपनिंग झालेली आहे त्या शाखेतील सर्व कार्यकर्त्यांना आपण योग्य ते पाठबळ देऊन त्यांना सहकार्य करावे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर
यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही वंचित बहुजन आघाडीचे कार्य चालू आहे आणि या कार्यातून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजातील घटकांना समावेश करून त्यांना योग्य तो न्याय आणि सत्ता मिळवण्याचं एक साधन दिलेलं आहे आणि आपण नक्की बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहून सर्वांनी त्यांना येणाऱ्या सर्व राजकीय आणि निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमागं उभी राहून आपल्या वंचित बहुजन आघाडीला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना आपण पाठबळ देऊन त्यांना नक्की विजयी करू आणि वंचित बहुजन आघाडीचं कार्य पुढे नेण्यास सर्वांनी मदत करूया. अजून मी ॲडव्होकेट सुजित कांबळे कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्हाला ज्या ज्या गोष्टीच्या कायद्याची अडचण येत असेल त्यासाठी मी तत्पर राहील आणि मी नक्की तुम्हाला सहकार्य करेल. त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा या वंचित बहुजन आघाडीचे शाखा ओपनिंगसाठी प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी सहकार्य करून योग्य ते गोरगरीब जनतांना सहकार्य करावे. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सदस्य व्हा, सामील व्हा आणि ह्या घटकामध्ये सामील झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांना एक मोठं योगदान देऊन सहकार्य करा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.